पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 2 नावडे येथे मी हा प्रोजेक्ट केलेला आहे का ओला कचरा आणि सुका कचरा याची विल्हेवाट लावली जातो आणि ओल्या कचऱ्यापासून आम्ही सेंद्रिय खत बनवतो आणि सुक्या कचऱ्यापासून जे पाला पुन्हा नारळाचे जे सारपड्या येतात त्याच्यापासून आम्ही वीट तयार केली जातो आणि ती स्मशानभूमीला पोचवली जातो. अशा पद्धतीने आम्ही दिवसभरातलं 60 टन हा कचराची विल्हेवाट लावतो. माझ्या मशिनीची कॅपॅसिटी 20 टनाची आहे आणि पूर्ण सौर दिव्यावर चालणारा हा यंत्र आहे आणि हा महाराष्ट्रातला पहिला प्रोजेक्ट आहे का सौर दिव्यावर चालणारा, जेणेकरून विजेची सुद्धा बचत केली जातो आणि याच्यामधून जर पनवेल महानगरपालिकेचे महिन्याला 8 ते 9 लाख रुपये याच्यामध्ये वाचले जातात. अशाच प्रकारे जर प्रत्येक प्रभागामध्ये हा प्रोजेक्ट केलं तर पनवेल महानगरपालिकेचं जवळजवळ वर्षाला 100 कोटी रुपये जाणार आहेत, ते पूर्णतः पैसे वाचले जातील. म्हणून माझा उद्देश आता कचरा नसून हा 100% सोनं आहे, त्यामुळे अशा पद्धतीने जर प्रोजेक्ट केले तर शेतकऱ्याला सुद्धा त्याचा लाभ होईल. कारण आज नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जे भाजी विक्रेते आहेत ते भाजी विक्रेते इथे येऊन माझ्याकडनं हा सेंद्रिय खत बनवलेला मोफत दरात घेऊन जातात आणि पनवेल व पनवेल परिसरातले जे शेतकरी आहेत ते इथे येऊन सेंद्रिय खत घेऊन जातात. अशा पद्धतीने मी लोकांची सेवाही होतोय आणि माझा प्रभाग हा स्वच्छ राहतो एवढं.